हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आणि आज आहे गौराईचं विसर्जन. बघता बघता कधी विसर्जन आलं ते समजलं पण नाही. मी बनवायला लागले, शिरा बनवते. ज्यावेळेस हळदी कुंकाला बायका येतील तर त्यावेळेस त्यांना प्रसाद म्हणून शिरा द्यायचा. मम्मीनं दोऱ्यांची पूर्ण तयारी करून ट्रेमध्ये ठेवलं होतं. नंतर सगळ्या बायकांना आहे तर बोलवून घेतलं आणि आता दोरं घेत चालू आहे. तर दोरं घेण्यासाठी ट्रेमध्ये काय काय घेतलं आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर खायचं पान, सुपारी, हळकुंड, लवंग आणि खोबरं असं 7 वस्तू आहेत तर ते घ्यायच्या. आणि मग ते 7 वस्तू अशा घेतलेत मम्मीनं आणि त्यांना बांधायचं. खारीक असली तरी पण चालते, खारीक नंतर दालचिनी वगैरे असलं तरी चालते. नंतर मकेचा तुरा पण घेतला आहे, आघाडा, हगा, हराळी असं सगळं एवढं घेतलं आहे. आणि ते एक एक दोरा घेतला आणि त्या दोऱ्याला 7 किंवा 9 वस्तू आहेत तर ते व्यवस्थित आहे तर बांधायच्या आणि ठेवायच्या. आता आमच्यात काय झाले, 2 मुखवटे आहेत. ज्यावेळेस माझ्या भावाचं लग्न झालं होतं तर त्यावेळेस त्यांना म्हणजे वहिनीच्या मावशा आहेत तर त्या घेऊन आल्या होत्या. त्यामुळं त्या त्यांचं आणि आमच्या गौराई आहेत तर त्यांचं असं दोघींचं मिळून 14-14 असं बनवायचे आहेत. आम्हाला जरा दोरं जास्तच घ्यावे लागतात, नाहीतर सिंगल असेल तर 14 ठीक आहेत, नाहीतर डबल असल्यामुळं आमच्यात कसं ह्यांच्या 14 आणि त्यांच्या 14 असं घ्यायचे आहेत. त्यामुळं आम्हाला दोरं घ्यायला थोडासा वेळ होतो आणि सगळ्या बायका आहेत तर बाहेरच चटे टाकली होती. बेडरूममध्ये कसं, बेडरूममध्ये लक्ष्मी ठेवलं की बेडरूम आहे तर पूर्ण पॅक होतो आहे आणि बेडरूममध्ये बसायला कसली जागा राहत नाही म्हणून बाहेरच ठेवली होती. चटेवर सगळे बाहेरच बसले होते. आणि काय होतं आहे, पाऊस पण पडायला लागला आहे आणि पाऊस जरी पडत असला तर गरमी एवढी होते ना, बस गरम भरपूर होते. आतमध्ये बसलं की जास्तच गरम होते त्यामुळे सगळे बाहेरच बसलो होतो. थोडीशी हवा वगैरे येत होती पण ऊन वगैरे पण नव्हतं, काय आबाळ चालू होतं. सगळे असं लहान मुलं वगैरे भरपूर असे आले होते. सगळ्यांचं चाललं होतं बघायचं काम आणि मी सगळी मम्मी वगैरे आमच्या शेजारचे सगळे असे आले होते आणि त्यांचं चाललं होतं दोरं घ्यायचं काम. दोरं घेतल्यानंतर सगळ्यांनी नावं पण घेतलेत, नावं पण एकदम मस्त घेतले. त्यामुळे पुढं तुम्हाला नावं वगैरे पण घेतलेले दिसतीलच. आणि आता सगळ्यांनी 2-2 जरी म्हणलं तरी एक जवळपास 1-15-20 मिनटं आहेत तर जातात. भर 12 आहेत तर दोरं घ्यायचे नसतात, 12 घ्यायचे असतात किंवा 12 आत घ्यायचे असतात. आमच्यात बायकांना बोलवेपर्यंत पक्क बरोबर 12 आल्या त्या. त्यामुळं आम्ही 1/2 तास थांबलो आणि 12:30-1 नंतर मग दोरं घ्यायला लागलो होतो. दोरं वगैरे सगळे आता झालेत घेऊन. आता वहिनी आहेत तर सगळ्यांना हळदी कुंकू लावायला लागलेत. आणि आता ज्यावेळेस गौराईच्या ते दोरं आतमध्ये नेऊन ठेवायचे असतात तर त्यावेळेस सगळे नावं घेत असतात. मग आता घरात तर काही एवढी जागा नाही त्यामुळं आम्ही बाहेरच आता बसून सगळे नावं पण घेणार आहे. सगळ्यांनी नावं एकदम छान छान घेतलेत. आता इथलं झालं की आम्ही नंतर आमच्या शेजारच्या काकू पण आहेत, त्यांच्या पण घरी गौराई असतात तर तिकडं पण जाणार आहे नंतर. तर प्रत्येक वर्षी असंच असतं, आम्ही जात असतो त्यांच्या घरी, ते आमच्या घरी येत असतात असं असतं. तर तिकडं पण नावं घेतली का, तिकडचं पण मी तुम्हाला दाखवते कसं आहे. तर नंतर त्यांच्या घरच्या पण गौराई मी तुम्हाला साडी नेसवलेल्या दाखवल्या नव्हत्या तर ते पण दाखवते. इथं बघू शकता चिंगमुंगूचे सगळे गँग पण जमा झाले, सगळे उभा राहिली होती मुलं वगैरे येऊन. असं लहान मुलांना जास्त उत्साह असतो काही असले जर बघायला. आणि संचितला पण लहान मुलं आले की खेळत वगैरे बसत असतो. आणि इथं सगळे दोरे वगैरे आता ठेवलेले आहेत सगळे. आणि आता हळदी कुंकू लावून झालं की मग सगळी जण आहेत तर ते नावं वगैरे घेतील. नंतर मस्त मज्जा वगैरे येते दोरं घ्यायचं म्हणलं की. आणि आता दोरं जर घेतलं तर नंतर 3, 3:30 किंवा 4 नंतर आहे तर मग महालक्ष्मी उतरवायच्या असतात. दोरं घेतल्या पण लगेच उतरवून ठेवायच्या नसतात. त्यामुळं आता दोरं घेऊन आम्ही 1:15-4:30 नंतर आहे तर तयारीला लागलो होतो लक्ष्मी उतरवायच्या. आणि आता आहेत तर सगळेजण नावं घ्यायला लागलेत. तर बघू शकता तुम्ही आता सगळे नावं कशी घेतात. तर सुरुवात आहे तर वहिनीपासून करायला लागलेत. तर चला तर मग आता नावं बघू शकता तुम्ही कसे घेतात ते. आता मी तेच घेणार होते. महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस, अमितचं नाव घेणार मला नाही आळस. टेबलमलचे धोना राजू मेरी या जाईचे चुप चुप अजून तो पुणे खेळ बासमती उसे मलमलचे धोना मेरी याद आई तू राजू चुकवणार. नदीच्या काठी नागनागिनीची वस्ती जगदीशला आयुष्य लागू माझ्यापेक्षा जास्त.
नाव आहेत तर सगळ्यांची घेऊन झाली आणि नावं घेतल्यानंतर मग आता जे दोर घेतलं होतं तर ते लक्ष्मीजवळ घेऊन जायचं. आता आमच्यात मम्मी आणि वहिनी दोघी पण घेणार आहेत. एका लक्ष्मीची मम्मी घेणार आहे आणि दुसऱ्या लक्ष्मीची वहिनी घेणार आहेत. तर इथं खाली लक्ष्मीच्या जवळ यायचं आणि जिथं लक्ष्मी तुम्ही बसवलेत तर तिथं आहेत तर खाली बसायचं मांडे घालून आणि पाच बायकांनी हळदी कुंकू लावायचा आणि हळदी कुंकू लावल्यानंतर मग आहे तर असं लक्ष्मी आल्या असं काहीतर म्हणतात. आता मी विसरून गेले ते म्हणायचं आणि काहीतर लक्ष्मी आल्या नगरात आणि घ्या पदरात असं काहीतर म्हणायचं असं नाही असंच म्हणायचं आणि ते म्हणून पदरामध्ये ते लक्ष्मीचे दोरे आहेत तर ते घ्यायचे आणि नंतर जे दोरे घेतलेले आहेत ना तर ते नंतर लक्ष्मीच्या डोक्यावर किंवा खाली पायाजवळ ठेवलं तरी चालतात. आणि इथं डायरेक्टच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार होते पण लहान मुलं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये भरपूर अशी लहान मुलं वगैरे आहेत आणि गोंधळ आहेत इतका गोंधळ होता तुम्हाला काही समजलं पण नसतं म्हणून आहे तर मी स्वतः सांगायला लागले. इथं हळदी कुंकू आहे तर सगळ्यांनी पाच बायकांनी आता लावायचं चालू आहे. मग मी इथं खाली बसले आणि बेडरूममध्ये कसं कपाट वगैरे सगळं हलवाहलवी करावे लागत होते त्यामुळे कपाट पण तिथंच ठेवलेत आणि त्यामुळं काय झालं जागा आहे तर खूप कमी वाटायला लागली आणि म्हणून एवढे सगळेजण बसत पण नाहीत की बेडरूममध्ये काही जण किचनमध्ये पण उभा राहिलेत. लक्ष्मी बसवायचे म्हणले की एकदम मोठाच्या मोठा असा हॉल वगैरे लागतो नाहीतर मग अशी अडचण आहे तर होते म्हणून बाहेरच दोरं वगैरे सगळं घेतलं. आणि त्यात गावाकडं म्हटलं तर लहान मुलं आहेत तर भरपूर असतात तर बायकांपेक्षा लहान मुलांचेच पुढं असतात ही बघू शकता काहीतरीचं काम आहे का तरी सगळ्यात पुढं येऊन उभा राहिले. मग ते अडचण आहे तर वाढत जाते त्यामुळं सगळ्यांची अशी गडबड हळदी कुंकू लावायला पण जागा करून आहे तर सगळेजण येत होते आणि हळदी कुंकू आहे तर आता लावायला लागले सगळे. हळदी कुंकू लावून झाले की मग जे काय दोरं आहेत तर ते बाहेरच सेपरेट करून घ्यायचे. घरात आले की मग काय समजत नाही त्यामुळं बाहेरच ह्या दोघींचे साथ आणि त्या दोघींचे साथ असं सगळं सेपरेट केलं म्हणजे आतमध्ये आलं की जरा कन्फ्युजन वगैरे होत नाही व्यवस्थित आहे तर ठेवायला येतं. तर इथं आहे तर लक्ष्मीवरून दोरे आहेत तर असे फिरवायचे आणि मग आहे तर ते म्हणायचं आणि मग दोरे आहेत तर मम्मीच्या जे साडीचा पदर आहे तर त्या पदरामध्ये ठेवायचं आणि लक्ष्मी गेलं की खरंच लक्ष्मींच्या चेहऱ्यांमध्ये खरं खूप फरक आहे तर दिसतो. आलेल्या त्या दिवशी चेहरे एकदम फ्रेश असतात दुसऱ्या दिवशी पण अजून छान चेहरे दिसतात आणि जायच्या वेळेस चेहऱ्यांचा असा वेगळंच चेहरे दिसतात आणि एकदम सुकल्यासारखं वगैरे दिसते चेहऱ्यांमध्ये पण फरक आहे तर लगेच दिसतो. हे बघा असं हे ठेवून असं पदरामध्ये ठेवायचं आणि नंतर आहे तर जे दोरं घेतलेले आहेत तर ते मम्मीनी वर ठेवायचं. खरं तर ह्या टायमिंगला सगळेजण नावं घेत असतात पण इथं आतमध्ये जागा नाही आणि गरम पण इतकं होतं ना बस त्यामुळं नावाचा कार्यक्रम आहे तर आम्ही बाहेरच केला. आणि इथलं सगळं झालं की मग आता सगळ्या बायका आहेत तर इकडच्या आता इकडच्या साईडला बसलेत वहिनी मी काय चालत नाही मी आता माझं लग्न झालं म्हणजे मी घरची झाली पाहुणी त्यामुळं आता वहिनीचं आहे तर मान असतो मी फक्त आपलं हळदी कुंकू वगैरे लावायचं काम इथं वहिनी आता बसलेत आणि वहिनीच्या पदरामध्ये ते आता हितले पण दोरे आहेत तर ठेवायचे आणि हे हितलं झालं की मग आमच्या ज्या शेजारच्या काकू आहेत तर त्यांच्या घरचे पण अजून दोरे घ्यायचे आहेत. नंतर इथल्या ज्या सगळ्या बायका आहेत तर त्या सगळ्या आहेत तर तिकडं जातात आणि त्यांच्या घरचे दोरे वगैरे घ्यायचे. तिथं पण सेम असंच तिथं पण आता कोणकोण जरा वेगळं असतील नावं थोडीशी वेगळी तिथं पण गेले की नावं वगैरे घ्यायची तिथली पण मी नावं घेतलेली तुम्हाला दाखवतेच मी आता. आणि तो वहिनी आहे तर हसायला लागले थोड्याशा आणि आता हे जे सगळं दोरं वगैरे घेतलेलं ते ठेवायचं हळदी कुंकू अजून एकदा लावायचा आणि जो मी मग अशी सुरुवातीला जो शिरा केला होता तर तो शिरा द्यायचा. शिरा दिला तर चालते केळी दिली चालते साखर दिली चालते काय पण गोड वस्तू काय जरी दिली तरी चालते पण शक्यतो सगळेजण शिराच बनवतात शिरा किंवा शेवळ्यांची खीर वगैरे असं बनवतात आणि सगळ्यांना आहे तर तीच द्यायची. आता सगळ्यांना मी द्यायला लागली लहान मुलं वगैरे पण असतात त्यामुळे जास्तच करायचे लहान मुलांना वगैरे द्यायची लहान मुलांचं सगळ्यात पुढं असतात लहान मुलं आणि आमच्या शेजारी लहान मुलं जास्त आहेत त्यामुळं सगळं मुलं जास्त असल्यामुळं गोंधळ पण जास्त असतो त्यामुळं मला हेच खरं तर डायरेक्टच दाखवायचं होतं पण इतका कालवा होता ना बासच तुम्हाला काही समजलं पण नसतं काय झालं आहे काय नाही त्यामुळं मी आवाज आहे तर बॅकग्राऊंडचा कमी केला आणि तुम्हाला आहे तर मी डायरेक्ट सांगायला लागले. डायरेक्ट असं तुम्हाला दाखवलं असतं तर इतका लहान मुलांचा गोंधळ बायकांचा गोंधळ असा होता त्यामुळं काही समजलंच नसतं नक्की काय चाललं आहे म्हणून मीच तुम्हाला सांगायला लागले काय काय आता चाललं आहे ते. इथून सगळे आता चालले आता तिकडं जायला लागलेत. आता मी पण इथलं सगळं झालं की मी आणि वहिनी दोघीच चाललो आहे. मम्मी म्हणली आता आम्ही तिघी आम्ही घरात आहे तिघींचं काय काय म्हणून आम्ही इथं आहे तर आलो आहे.
आणि बघू शकता तुम्ही मस्त असं सगळं डेकोरेशन वगैरे इथं केले. पहिल्यांदा काल आहेत तर वेळच मिळाला नाही, पोळ्या वगैरे सगळं एकदम पसारा राडा घरात होता. आणि ज्यांच्या घरी लक्ष्मी असतात ना तर त्यांनाच माहिती असतं की हळदी कुंकाला दुसरीकडे जायचं म्हणलं तर त्याला पण वेळ नसतो, म्हणून काल येणं झालंच नाही. म्हणून आता आहे तर मी हळदी कुंकू लावायला लागले. आणि ह्यांनी आहे तर असे केस वगैरे पण लावले होते, एकदम छान आहे तर डेकोरेशन केलं होतं. आणि लक्ष्मी पण छानच आहेत, ह्यांनी मुखवटे आहेत तर गेल्या वर्षीच नवीन घेतले. त्यांच्याजवळ पण अगोदरचे ह्यांना दोन सून आहेत तर त्यांना पण अशा त्यांच्या आईंनी वगैरे दिलेले मुखवटे होते तर ते त्यांनी पाण्यात सोडले आणि आता हे नवीन घेतलेत त्यांनी. हे मुखवटे पण एकदम छान आहेत, जवळून पण तुम्हाला मी दाखवते. मी पूजा गेली पहिल्यांदा, नंतर वहिनीने पण केली आणि आता आहे तर मी तुम्हाला मस्त अशा गौराई आहेत तर दाखवते. जवळून पण तुम्हाला दाखवते काय काय खायचं वगैरे ठेवलं आहे ते, आणि तो बघू शकता खायला वगैरे ठेवले. यांच्या घरात का नाही लहान मुले एकदम जास्त आहेत त्यामुळं सगळे पसारा वगैरे करतात किंवा सगळं हलवून वगैरे ठेवतात. एकदम लहान आहेत आणि जास्त पण असल्यामुळं कसं काय ठेवत वगैरे नाही, तर ह्यावर्षी बऱ्यापैकी ठेवलंच नाहीतर प्रत्येक वर्षी काय ना काय उचलून आहेत तर टाकत असतात, तोडत फोडत असतात, त्यामुळं प्रत्येक वर्षी हे बाहेर बसवत असतात. ह्या वर्षी आहे तर आतमध्ये बसवलेत आणि बघू शकते एकदम छान आहे. साड्या वगैरे पण छान नेसवलेत आणि मला सगळ्यात जास्त म्हणलं तर केस वगैरेच आवडलेत त्यांचे. आणि आत्ता सगळेजण घेणार आहेत बाहेर नावं आणि दोरं घ्यायचा पण कार्यक्रम आहे. दोरं घ्यायचा आता मी आहे तर एक दोरा आहे तर घेतला आणि तिथं ठेवला आहे आणि आता मी व्हिडिओ काढायला लागले. वहिनींचं वगैरे चाललं आहे दोर घ्यायचं. आता ज्या घरी आमच्या थोड्या बायका होत्या तर त्या पण आलेत नि मॅरेज त्या, आणि तर आता काही नवीन पण आहेत त्यामुळं तुम्हाला इथली पण वेगवेगळी नावं आहेत तर ऐकायला मिळतील. मस्त असं नावाचं इथं जरा थोडं पद्धतशीर केलं. घरी आहे ना इकडं पण यायचं होतं त्यामुळं घरी खूप जास्त गडबड झाली, कारण नंतर वेळ होतोय म्हणून घरी हे सगळे म्हणायला लागले कुरका आमच्या पण घरी जायचं आहे, आमच्या पण घरी जायचं आहे, म्हणून तिथं एक गडबड झाली त्यामुळं नावाला एवढं पद्धतशीर असं घेता आलं नाही. इथं एकदम छान पद्धतशीर घेतलेत नावं. घेताला कुठं आहे का तर कशी पायात पंजन चालू, कशी गळ्यात हार वापर, कशी आतेबाई बसल्या, तुळशी कशी, मामाजी बसलं कट्ट्या कशी, त्यांनी बसलं मित्र कशी, पिठीची केली माप कशी, भास्कर गांडीच गेला ती महालक्ष्मी कशी. हा गेली तर आता चावल आहे बासमती उसे मलमल से धोना, राजू मेरी ये गाय तो चुप से रोना. गौतम बुद्धाच्या प्रतिमेला फुले वाटे वाहून पंकज रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून जोडले, कायमणी जोडले, अक्षय रावांसाठी आईबाप जोडले. महालक्ष्मीला नमस्कार करते वाहून अमोलचं नाव घेते सर्वांचा मान राखून. चांदीच्या वाटीत चकमक सही सुमेच्या पासून शिवा माझी केलाय चालू म्हणा. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून आणि अमित नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राहा. केळ देते सोलून, पेरू देते चिरून, तुषारचं नाव घेते कुंकू लेते कुंकू लेते कुरून. अजून तुम्ही घ्या अजून एक मोठ. छान आहे तुमचे नाव.